नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नॉट फॉर प्रॉफिट कंसर्न या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला सातवा प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम वाचायला सुरुवात करते बघा काय सांगितलेलं आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाला परभणी अँड द ॲडजस्टमेंट्स गिवन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. ॲज ऑन 31 मार्च 2019 म्हणजे तुमचं वर्ष सुरू झालं कधी 1 एप्रिल 2018 ला आणि संपलं कधी 31 मार्च 2019 ला. म्हणजे हे तुमचं झालं काय करंट इयर झालं. आणि लास्ट किंवा प्रिव्हियस इयर झालं कुठलं 1 एप्रिल 2017 टू 31 मार्च 2018 हे काय झालं लास्ट इयर झालं किंवा प्रिव्हियस इयर झालं. आणि नेक्स्ट इयर कुठलं असणार आहे सांगा 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 हे तुमचं काय असणार आहे नेक्स्ट इयर असणार आहे. आता खाली रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019. डेबिट साईड दिलेली आहे आणि क्रेडिट साईड. आणि ऍडजस्टमेंट दिलेले आहेत, ऍडजस्टमेंटला आपण टिकमार्क करून घेऊयात. फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगितलेले आहे, देअर आर 500 मेंबर्स पेईंग अँड अन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 इच. बघा ही जी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे तिचे किती मेंबर्स आहेत, 500 मेंबर्स आहेत आणि प्रत्येकानं अन्युअल प्रत्येक जण अन्युअल सबस्क्रिप्शन किती देणार आहे, ₹50 देणार आहे. मग सबस्क्रिप्शनला या वर्षीचे आपण टिकमार्क करून घेऊयात. सेकंड ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सॅलरी वॉज ₹1200, सॅलरीला टिकमार्क करूयात. असेट्स दिलेले आहेत 1 एप्रिल 2018 च्या, फिक्स्ड असेट आहेत बिल्डिंग आणि फर्निचरची अमाऊंट दिलेले आहेत. त्याच्यानंतर फोर्थ ऍडजस्टमेंट, प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ऍट 5% and 10% रिस्पेक्टिवली. बिल्डिंगला आणि फर्निचरला डिप्रिसिएशन आहे. फिफ्थ ऍडजस्टमेंट, 50% एंट्रन्स फी इज टू बी कॅपिटलाइज, एंट्रन्स फी कॅपिटलाइज करायला सांगितलेली आहे. त्याच्यानंतर सिक्स ऍडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऍट 5% पर एनम हॅज अग्रीड फॉर 6 मंथ. तुम्हाला इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट काढायचे 5% ना आणि ते पण किती 6 मंथ. मग इन्व्हेस्टमेंटला टिकमार्क करून घेऊयात. पेमेंट साईडला बघा इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर कॅपिटल फंडचा बॅलन्स दिलेला आहे 70,000 ऑन 1 एप्रिल 2018. ठीक आहे, प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. बघा मी इथं आपण घेतलेलं आहे इन द बुक्स ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाला परभणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019. ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची डेबिट साईड आणि क्रेडिट साईड या साईड बॅलन्स शीट अकाउंट घेतलेला ॲज ऑन 31 मार्च 2019. प्रॉब्लेममध्ये मी थोडं लिहून घेतलेलं आहे पटकन होण्यासाठी. ठीक आहे, प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात. बघा रिसिप्ट साईडला फर्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा ओपनिंग कॅश किंवा बँकेचा बॅलन्स असतो, हा बॅलन्स घ्यायचा नसतो. ठीक आहे, परत काय सांगितलेलं आहे रिसिप्ट साईडला, सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन काय आहे, आपलं इन्कम आहे, मेन इन्कम सोर्स आहे. किती आहे सबस्क्रिप्शन बघा 2018-19 चं म्हणजे कुठल्या वर्षाचं, करंट इयरचं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे आपल्याला. किती दिलेलं आहे, 18,000 दिलेलं आहे, 18,000 दिलेलं आहे. आणि या सबस्क्रिप्शनची लगेच ऍडजस्टमेंट पण बघूयात. काय सांगितलेलं आहे, देअर आर 500 मेंबर्स पेईंग अँड अन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 इच. बघा किती मेंबर्स आहेत, 500 मेंबर्स आहेत आणि प्रत्येक जण ₹50 कमिशन देणार आहे. म्हणजे ऍक्च्युली या वर्षाचं सबस्क्रिप्शन आपल्याला मिळालं किती पाहिजे. की नोट्स मध्ये बघूयात किती मेंबर्स आहेत, 500 मेंबर्स आहेत. प्रत्येक जण किती देणार आहे, 500 मेंबर्स आहे, प्रत्येक जण देणारे किती, ₹50 प्रमाणे. म्हणजे 500 × 50 जर केलं तर 25,000 येते. किती येते, 25,000 येते. म्हणजे या वर्षाचं जे सबस्क्रिप्शन आहे आपलं, सबस्क्रिप्शन किती मिळणार आहे आपल्याला, 25,000 या वर्षात मिळणार आहे. या वर्षात मिळणार आहे किती आपल्याला, 25,000. आणि या 25,000 पैकी आतापर्यंत आपल्याला ऍक्च्युअली मिळालेलं आहे किती, 18,000 मिळालेलं आहे. 25,000 पैकी जर 18,000 मिळालं तर अजून आउटस्टँडिंग किती आहे या वर्षाचं, तर कसं करणार मग, 25,000 - 18,000 केलं तर किती येत आहे, 7,000. म्हणजे ऍक्च्युअली आपलं या वर्षाचं आउटस्टँडिंग अजून किती आहे, 7,000 आउटस्टँडिंग किती आहे, 7,000 आहे. सबस्क्रिप्शन आपलं काय आहे, इन्कम आहे, इन्कम आउटस्टँडिंग आहे. मग आउटस्टँडिंग इन्कम तुम्ही करणार काय सबस्क्रिप्शन मध्ये, ऍड आउटस्टँडिंग. टू थाउजंड
2018-19 किती आहे 7,000 टोटल आउटला बरोबर मग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा जो दुसरा इफेक्ट आहे तो कुठे येईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आउटस्टँडिंग त्याच्यानंतर रिसिप्ट साईडला काय दिलेलं आहे 2019-20 सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 410. आता 19-20 म्हणजे झालं कुठलं वर्ष नेक्स्ट इयर झालं. मग नेक्स्ट इयरचं जर तुम्हाला सबस्क्रिप्शन ऍडव्हान्स मध्ये मिळालं असेल तर तुम्ही डायरेक्ट कुठे घेणार ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूया सबस्क्रिप्शन रिसिप्ट इन ऍडव्हान्स 410. त्याच्यानंतर रिसिप्ट साईडला काय आहे बघा टू डोनेशन्स आहे. किती आहे 6,000 आहे. रिसिप्ट साईडला आहे डोनेशन बाबत तुम्हाला काही सांगितलंय का नाही सांगितलेलं. मग कुठे येणार इन्कम साईडला बाय डोनेशन 6,000. पुढे काय टू रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट रिसिप्ट साईडला आहे म्हणजे कुठे येणार इन्कम साईडलाच. मग इन्कम साईडला लिहूयात बाय रिसिप्ट फ्रॉम एंटरटेनमेंट 5,400. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट रिसिप्ट साईडला. रिसिप्ट साईड शक्यतो कुठे येते इन्कम साईडला येते. मग लिहिलं इन्कम साईडला बाय इंटरेस्ट 400. त्याच्यानंतर येणार काय आहे एंट्रन्स फी आहे. एंट्रन्स फी किती कुठे येणार इन्कम साईडलाच. इन्कम साईडला लिहिलं बाय एंट्रन्स फी इनरच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहिली 6,200. एंट्रन्स फीचे ऍडजस्टमेंट काय सांगितले बघा 50% एंट्रन्स फी इज टू बी कॅपिटलाइज. 50% जी आहे ती एंट्रन्स फी काय करायची आहे कॅपिटलाइज करायची आहे. 50% म्हणजे बरोबर हाफ. मग हे 50% कसं करणार जर जरी तुम्ही इझिली 2 ने डिवाईड केलं तरी 50% निघतंय. मग 6,200 जर 2 ने डिवाईड केलं तर बरोबर 50% येत आहेत किती येत आहे 3,100 बरोबर. मग ती करायची काय लेस कॅपिटलाइज 50% आउटरला किती येतील 3,100 आणि कॅपिटलाइज केलेली जी अमाऊंट आहे ती काय करायची असते कॅपिटल फंड मध्ये ऍड एंट्रन्स फी 3,100. पेमेंट साईडला काय आहे बघा फर्स्ट बाय सॅलरी आहे. आता पेमेंट साईड कुठे येते एक्सपेंडिचर साईडला येते. खर्च आहेत आपले हे एक्सपेंडिचर साईडला येणार. सॅलरी कुठं एक्सपेंडिचर साईडला लिहूया टू सॅलरी इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली ऍडजस्टमेंट आहे. काय ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी वॉज रुपीज 1,200. सॅलरी आउटस्टँडिंग आहे मग सॅलरी मध्ये करणार काय तुम्ही ऍड आउटस्टँडिंग 1,200. सॅलरीची टोटल आउटरला घेतली 7,200. सॅलरी आपली एक्सपेन्स आहे आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा दुसरा इफेक्ट कुठे येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहूयात आउटस्टँडिंग सॅलरी. किती आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 1,200. त्याच्यानंतर काय आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस कुठे येणार एक्सपेंडिचर साईडला लिहूया टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस अमाऊंट लिहिली. त्याच्यानंतर काय आहे संडे एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर साईडला टू संडे एक्सपेन्सेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेमेंट साईडलाच आहेत कुठे येणार एक्सपेंडिचर साईडला टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,200. परत पेमेंट साईडला काय आहे बाय रेंट कुठे येणार एक्सपेंडिचर साईडलाच टू रेंट. परत काय आहे बाय इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट काय आहे आपली सांगा फिक्स्ड असेट आहे कुठे येणार असेट साईडला. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहिलं इन्व्हेस्टमेंट इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली आपण ऍडजस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंटला काय सांगितलं ऍडजस्टमेंट पण लगेच बघूयात. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऍट 5% पर एनम हॅज अक्रूड फॉर 6 मंथ. आता इन्व्हेस्टमेंटवर इंटरेस्ट आहे किती पर्सेंट 5% आणि किती महिन्याचा अक्रूड करायचं आपल्याला करायचंय 6 मंथचं. वर्किंग नोट्स मध्ये बघूयात इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आहे 50,000 आहे. त्याच्यावर किती पर्सेंट इंटरेस्ट चार्ज करायचे 5%. मग 15,000 वर 5% म्हणजे 5/100 केलं ह्या 20 ला 20 कॅन्सल झाले तर इंटरेस्ट किती आले ते 750 येते. इंटरेस्टचा रेट पर ॲनमचा असतो एका वर्षाचा असतो. एका वर्षात महिने किती असतात 12 म्हणजे 12 मंथचं जे इंटरेस्ट आहे ते तुमचं किती आलेलं आहे 750. आपल्याला त्यांनी ऍडजस्टमेंट मध्ये किती मंथचं अक्रूड करायला सांगितलेलं आहे 6 मंथचं. मग 6 मंथचा इंटरेस्ट किती येईल 12 चा हाफ 6 तर 750 चा हाफ किती येतात 375 येतात. किती येतात 375 येतात. पण याच्याशिवाय अजून आपण अजून कसं काढू शकतो 12 मंथ पैकी आपल्याला इंटरेस्ट किती मंथचा काढायचा आहे 6 × 750 करा
सिक्स वन चा सिक्स, सिक्स टू चा ट्वेल्व आणि 750 ला जर 2 ने डिवाइड केले तर किती येतात 375 येतात. म्हणजे तुमचे इंटरेस्ट किती आलं 375 आलं. आता हे जे इंटरेस्ट आहे ते इन्व्हेस्टमेंट मध्ये करायचं काय ऍड. मग ऍड इंटरेस्ट किती मंथचं घेतलं घ्यायचंय 6 मंथचं किती आलं 375 आणि इन्व्हेस्टमेंटची टोटल आउटला किती येईल मग 15,375 आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटचा दुसरा इफेक्ट जो आहे तो कुठे येईल बघा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटचा जो दुसरा इफेक्ट आहे तो कुठे येईल इन्कम साईडला येईल. इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे, असेटवर आपल्याला इंटरेस्ट मिळते, आपलं झालं काय ते इन्कम. मग इन्कम साईडला लिहूयात बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 375. त्याच्यानंतर पेमेंट साईडला काय बघा बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. पेमेंट साईडला प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपला काय खर्च. एक्सपेंडिचर साईडला येईल टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 800. त्याच्यानंतर ना बाय पोस्टेज आहे कुठे येणार एक्सपेंडिचर साईडला टू पोस्टेज 3,200. परत काय आहे पेमेंट साईडला बाय फिक्स्ड डिपॉझिट आहे. आता फिक्स्ड डिपॉझिट काय आपली असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूया फिक्स्ड डिपॉझिट 3,900. बघा पेमेंट साईड शक्यतो कुठे येते एक्सपेंडिचर साईडला येते. पण त्यात जर कॅपिटल एक्सपेंडिचर असतील म्हणजे जर एखादी असेट खरेदी केलेली असेल तर ती मात्र कुठे येईल असेट साईडला येईल. फिक्स्ड डिपॉझिट नंतर ना काय आहे बाय बॅलन्स कॅरी डाऊन आहे कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक. ऍट दी एंड ऑफ इयर तुमच्याकडे कॅश आणि बँकेचा बॅलन्स शिल्लक राहिलेला आहे. क्लोजिंग बॅलन्स आहे हे कुठे येतील बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश इन हँड 830 आणि कॅश ऍट बँक 6,000. आता आपला जो रिसिप्शन पेमेंट अकाउंट आहे तो झालेला आहे. खाली ऍडजस्टमेंट बघूयात. ऍडजस्टमेंटमध्ये पहिली ऍडजस्टमेंट सबस्क्रिप्शनची आपली झालेली आहे, दुसरी सॅलरीची झालेली आहे, तिसऱ्या ऍडजस्टमेंटमध्ये काय सांगितलंय बघा. द असेट्स ऑन 1st April 2018 फर्स्ट एप्रिल 2018 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीच्या तुम्हाला असेट दिलेल्या आहेत. मग बिल्डिंगची अमाऊंट किती दिलेली आहे 50,000 दिलेली आहे. बिल्डिंग फिक्स्ड असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेऊयात बिल्डिंग अमाऊंट लिहूयात इनरच्या कॉलममध्ये 50,000. खाली डिप्रिसिएशनचे ऍडजस्टमेंट आहे. परत फर्निचर दिलेलं आहे, फर्निचरची पण अमाऊंट लिहूयात 15,000. बिल्डिंग आणि फर्निचर या दोन्ही पण आपल्या काय आहेत फिक्स्ड असेट आहे. त्याच्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट काय सांगितले बघा. प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड फर्निचर ॲट 5% अँड 10% रिस्पेक्टिव्हली. बिल्डिंगवर आणि फर्निचरवर डिप्रिसिएशन आहे. आता बिल्डिंगवर किती पर्सेंट आहे 5%. मग बिल्डिंगची अमाऊंट किती आहे 50,000 आहे. मग 50,000 वर 5% डिप्रिसिएशन. बिल्डिंगची अमाऊंट आपल्याला किती दिलेली आहे 50,000 दिलेली आहे. फर्स्ट एप्रिलची दिलेली आहे म्हणजे पूर्ण वर्षाचं डिप्रिसिएशन येणार आहे. बिल्डिंगवर किती पर्सेंट डिप्रिसिएशन आहे 5%. 20 ला 20 कॅन्सल झाले तर 500 × 5 केलं तर डिप्रिसिएशन किती येत आहे 2,500. आता हे जे डिप्रिसिएशन आहे ते पर्टिक्युलर असेटमधून करायचं असतं काय लेस. मग बिल्डिंगमध्ये म्हणूयात लेस डिप्रिसिएशन 2,500. वजाबाकी ऑर्डरला किती येते 47,500. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट कुठे येईल एक्सपेंडिचर साईडला का. तर डिप्रिसिएशन आपला लॉस आहे. मग एक्सपेंडिचर साईडला लिहूया टू डिप्रिसिएशन. बिल्डिंगवर किती डिप्रिसिएशन आलं आपलं 2,500. डिप्रिसिएशनमुळे त्या असेटची व्हॅल्यू कमी होते. त्याच्यानंतर काय आहे फर्निचर. फर्निचरवर 10% आहे. फर्निचरची अमाऊंट किती आहे 15,000. 15,000 वर 10% डिप्रिसिएशन किती आहे 1,500. ह्या 20 ला 20 गेले तर किती आलं डिप्रिसिएशन 1,500. तर डिप्रिसिएशन हे जे डिप्रिसिएशन आहे ते फर्निचर मधून करायचं लेस. लेस डिप्रिसिएशन 1,500. वजाबाकी ऑर्डरला आली किती आपली 13,500. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट इकडं एक्सपेंडिचर साईडला घेऊयात. फर्निचरवरच्या टू डिप्रिसिएशन बिल्डिंग फर्निचर. फर्निचरवरचं आलं 1,500. टोटल ऑर्डरला डिप्रिसिएशनची झाली किती 4,000. पाचवी जी ऍडजस्टमेंट आहे ती कशाची आहे 50% एंट्रन्स फी इज टू बी कॅपिटलाइज. आपण अगोदर केलेली आहे, आपण अगोदरच केलेली आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची आहे ऍडजस्टमेंट. आपण त्याच वेळेला केलेला आहे इंटरेस्टची ऍडजस्टमेंट.
त्याच्यानंतर कॅपिटल फंड दिलेला आहे 1 एप्रिल 2018 कॅपिटल फंड जो आहे तो कुठे येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली 70,000 ठीक आहे बघा आपल्या सगळ्या ऍडजस्टमेंट झाल्यात का रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पूर्ण झालाय का इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूयात इन्कम अँड एक्सपेंडिचरची कुठली साईड मोठी येते इन्कम साईड मोठी येते किती येते 40,275 दोन्ही साईडला लिहिले 40,000 दोन्ही साईडला लिहूयात 40,275 त्यातनं जर एक्सपेंडिचर साईड जर लेस केली तर 19,395 आता मला सांगा एक इन्कम साईड मोठी आली बरोबर फरक आला किती आपला 19,395 मग या फरकाला तुम्ही लिहिणार काय लिहिणार टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर त्यालाच काय म्हणतात सरप्लस किती आली सरप्लस आपली 19,395 शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड मध्ये म्हणूयात ऍड सरप्लस किती आली सरप्लस 19,395 आता कॅपिटल फंडची पहिली अमाऊंट किती आहे कॅपिटल फंडची पहिली अमाऊंट किती आहे 70,000 त्याच्यामध्ये एंट्रन्स फी ऍड केली सरप्लस जर ऍड केली तर कॅपिटल फंडची जी टोटल आहे ती टोटलला किती येते 92,495 आता काय करूयात बॅलन्स शीटच्या असेट साईडची आणि लायबिलिटी साईडची दोन्ही साईडची असेट साईडची टोटल येते किती 94,105 आणि लायबिलिटी साईडची पण तेवढीच येते 94,105 इथं आपला बॅलन्स शीट टॅली झालेला आहे हा जो आपला प्रॅक्टिकल मधला 7वा प्रॉब्लेम होता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा तो सोडवून झालेला आहे हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या ह्याच्या पुढे सुद्धा आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे जे राहिलेले प्रॉब्लेम आहेत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम त्याचे पण आपण व्हिडिओ तयार करतोय त्याच्यानंतर लगेचच पुढच्या टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत तर हे जे आपले अकाउंटचे व्हिडिओ आहे ते तुमच्या इतर मित्रांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून या पुढच्या ज्या व्हिडिओच्या लिंक्स आहेत ते तुम्हाला आपोआप मिळतील ठीक आहे इथं मी थांबते थँक्यू